नमस्कार मुलांनो, चला मी आता थोडस स्क्रीन शेअर करतो अगोदर आणि त्यानंतर आपण पुढचा भाग घेऊया. चला तर स्टार्ट करूया आपण. हॅलो, नमस्कार मुलांनो, आज आपण नवीन भाग सुरू करूया. ब्रहन मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत ऑनलाईन शिक्षण आज आपण घेत आहोत आणि मी सुरेश पवार, वरीनाका उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 3. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. इयत्ता 7वी आजचा विषय आहे सामान्य विज्ञान आणि आपल्या प्रकरणाचं नाव आहे प्रकरण नंबर 14 मूलद्रव्य संयोगे आणि मिश्रणे. मागच्या पाठाला आपण मूलद्रव्यासंबंधी माहिती बरीचशी पाहिली होती. त्याची थोडक्यात आजच्या पाठाला सगळीच अशी माहिती पाहणार आहोत. आता ही माहिती कोणती आहे बरं ते आपण पाहूया. सुरुवातीला कालचा भाग आपण पाहूया. तुम्हाला माहिती आहे आपण या वस्तू ज्या आहेत वेगवेगळ्या पदार्थापासून बनलेल्या. मला हे सांगा बघू, या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू कशापासून बनलेल्या आहेत बरं? प्लास्टिक, हा हा, रबर, लाकडाने बनवले आहे. हा, पेन्सिल लाकडाची बनवलेली आहे. रबर कशा बनवलेला आहे बरं? रबरापासून बनवलेला असतो आणि पेन आहे ते प्लास्टिकचे बनवले. ओके, आणि इथे फाईल दाखवले आहेत. फाईल ते फाईल कसे बनवलेले आहेत? फाईल कसे असतात बरं? कागदाच्या फाईल्स असतात. बरोबर. आता ही वस्तू आपण काल पण पाहिली होती. फक्त आपल्या रिव्हिजन साठी बघतो की दप्तर दाखवलेले आहे. बॅग, स्कूल बॅग. स्कूल बॅग कशी बनवली असते? कापडाची बनवली असते. कंपास बॉक्स, कंपास बॉक्स बनवलेला आहे. लोखंडाची पत्र्याची असते. आणि इथे दाखवलेले कशी आहे? प्लास्टिक. प्लास्टिकच्या, अगदी बरोबर. आता आपण आणखी काही वस्तू पाहिल्या होत्या. त्यापैकी वर्गातल्या आपल्या साहित्य असलेल्या वस्तू पाहिल्या होत्या. इथे दाखवलेले बेंच आहे कशापासून बनवलेले आहेत? लाकडापासून बनवले. अगदी बरोबर. ट्यूबलाईट च्या वरची जी बॉडी असते ती बॉडी समर्थित लोखंड, म्हणजे आपण त्याला काय म्हणू, लोखंडी पत्रे किंवा अल्युमिनियमची बनलेली असते. बरोबर. आणि नंतर खाली काच लावले असते. बरोबर. आपण आणखी काय वस्तू पाहिजे होत्या सांगा बघू. टेबल खुर्ची. टेबल कशापासून बनवलेली? लाकडाची. बघा, आपण काल या सगळ्या वस्तू पाहिल्या होत्या. आता थोड्या घरातल्या वस्तूची पुन्हा एकदा रिव्हिजन बघूया. ही भांडी कशाची बनवली आहेत? लोखंडाची. बरोबर. स्टील, अल्युमिनियम नाही, अल्युमिनियमची भांडी आहे ती पण वापरतो आपण आणि स्टीलची भांडी वापरली आपल्याला इथे. आणि हे आपल्याला साहित्य स्वयंपाकासाठी वापरलं तर लाकडाची. अगदी बरोबर. लाकडापासून बनवलेले असतात. तुमच्या घरामध्ये
लोखंडाची पोलादापासून बनवतात. अशा प्रकारे आपण या सगळ्या वस्तू आपल्या घरामध्ये आपण वापरतो, शाळेमध्ये सुद्धा वापरतो, आणि त्या कोणत्या ना कोणत्या लाकडाचे त्याच्याबद्दल सांगायचे काय पक्षाची बनवली. हा बरोबर. असते त्याला आपण शास्त्रीय भाषेत काय म्हणतो बरं, ज्याच्यापासून बनलं असते त्याला पदार्थ म्हणतात, आणि त्याला शास्त्रीय भाषेत द्रव्य असं म्हणतात. काय म्हणतात? द्रव्य म्हणतात. म्हणजेच द्रव्य म्हणजे काय बरं, वस्तू ज्याच्यापासून बनलेली असते त्याला शास्त्रीय भाषेत द्रव्य, इंग्लिश मध्ये त्याला मॅटर, इंग्लिश मध्ये काय म्हणतात त्याला मॅटर असं म्हणतात. अगदी बरोबर. तर आता आपण पुढचा बघूया. फक्त आपण सुरुवातीच्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत आपण रिव्हिजन करतोय. पदार्थाच्या तीन अवस्था असतात. पहिली अवस्था काय दिले, द्रव्य आहे का हे नाही, द्रव्य. हा, द्रव्य आणि द्रव मध्ये फरक पण दिल सांगितला तुम्ही. कोण सांगेल द्रव आणि द्रव्य मध्ये फरक? द्रव्य जी वस्तू म्हणजे द्रव म्हणजे पाणी, दूध म्हणजे जे पदार्थ उताराकडे वाहत जातात, म्हणजे प्रवाही होतात, बरोबर ना. आणि ज्या भांड्यामध्ये आपण ते ठेवतो तसा आकार प्राप्त करतात, अशा पदार्थाला आपण द्रव म्हणतो. आणि हा द्रव्य म्हणजे जो पदार्थ, जो जी वस्तू का जो पदार्थ ज्यापासून बनलेला असतो त्याला आपण द्रव्य या ठिकाणी. अशा प्रकारचे हे असे काही पदार्थाच्या अवस्था आपल्याला पाहायला मिळतात. इथं द्रव्य व्हायला पाहिजे, आपण द्रव झालंय, सॉरी. आता अशा प्रकारे या अवस्था पाहिल्यानंतर एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत ते पदार्थ जातात, त्याला आपण काहीतरी नाव दिलं होत. पदार्थाचे काय त्याला म्हणतो आपण, अवस्थांतर. माहितीये स्थायूला उष्णता दिल्यामुळं त्याच काय होत, द्रव होतो. बरोबर. आणि द्रवाला उष्णता दिल्यावर वायू बनतो. अगदी बरोबर. नंतर वायूला आपण थंड केलं, वायू थंड केल्यानंतर काय दिसेल आपल्याला, द्रव. काय तयार होतो, द्रव तयार होतो. आणि पुन्हा आणखी थंड केलं द्रवाला तर पुन्हा काय होईल, स्थायू. स्थायूला उष्णता दिली की द्रव तयार होतो, आणि द्रवाला उष्णता दिली तर वायू तयार होतो. वायूला पुन्हा थंड केलं तर पुन्हा द्रव तयार होतो, आणि द्रवाला आणखी थंड केलं की आपण स्थायू तयार होतो. बरोबर की नाही? मग आता एक उदाहरण सांगा बघू याच. एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणाऱ्या अवस्था खडे असते ते स्थायू अवस्थेत असतात. म्हणजे पाण्याचं एक उदाहरण देता येईल आपल्याला, आणि मेणाचं देता येईल. अगदी बरोबर. आता आपण पुढे जाऊया. पुढचा भाग आपण पाहणार आहोत आज. सध्या ही माहिती पाहिल्यानंतर मूलद्रव्य म्हणजे काय, एलिमेंट्स म्हणजे काय, त्याची माहिती आपण पाहणार आहोत. पहा, या ठिकाणी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याला गरम करायचं आलेलं आहे. थोड्या वेळ आपण त्या झाकण ठेवलं आणि पाण्याला उष्ण केल्यानंतर थोड्या आपल्याला झाकणाच्या वरती बारीक पाण्याचे थेंब जमा झाले दिसतील. अगदी बारीक न कळत आपल्याला दिसतील असे थेंब दिसतील. म्हणजेच भांड्याच्या आतील बाजूला पाण्याचे थेंब जमा झाले दिसतात. ते कशामुळे होतात माहितीये तुम्हाला? हो सर माहिती. जेव्हा भांड्यातली जे उष्णता बाहेर सुटायची असते त्यावेळेसला त्याच्यावरती जे झाकण ठेवलेलं असते ती सगळी उष्णता त्या वायूच्या रूपामध्ये त्याच्यात जमा होऊन जाते, म्हणून त्याच्यामध्ये थेंब थेंब दिसते. थोडस आपलं बरोबर, तुझं बरोबर आहे. बघा, पाणी उकळतं म्हणजे
पानी उकळतो म्हणजे पाण्याचा कोणत्या अवस्थेत बदल होतो? द्रव्याच्या तेव्हा पाण्याचं वायू बदल होतो, बरोबर ना? हा, आणि ही वाफ जेव्हा वरच्या झाकणाला चिकटते किंवा स्पर्श होतो तिचा, झाकण त्याला थंड असत, तेव्हा त्या थंड झाल्यामुळे वाफ पुन्हा थंड होते. ते झाकण थंड असत आणि त्या थंड झाकणाला जेव्हा वाफ चिकटते तेव्हा ती वाफ पुन्हा थंड होते आणि पुन्हा थंड झाल्यामुळे वाफेचं पाणी होत. पण ते पाणी जे आहे ते पाणी अगदी बारीक बारीक कणाच्या रूपात जमा होत. आणि अशा प्रकारे या ठिकाणी त्या झाकणाच्या आतील बाजूला पाण्याचे वाफेचं थेंबा थेंबाच्या रूपात, अगदी बारीक थेंबाच्या रूपात ते जमा झालेलं दिसत, म्हणजे ते वाफेचं संगणन होत असं म्हणतो आपण. जेव्हा ही क्रिया आहे पाण्याचे वाफेचं पाण्यात रूपांतरण्याची क्रिया आहे, त्याला संगणन असं म्हणतो. आणि ही संगणन क्रिया या ठिकाणी घडते आणि ते थेंब झाकणाच्या आतल्या बाजूला जमा होतात. आणि ते कसे दिसतं बरं, थोडस आपण या ठिकाणी पाहूया. बघा एका मिनिटात आपण हे बघू, बघा बारीक थेंब दिसतील बघा इथे तुम्हाला. फवारा मारला जातोय ना, बर मुलांना सांगा बघा आता इथं तुम्हाला काय दिसन, कोण सांगेल, सांगा बघू. लहान लहान झाड, लहान लहान थेंब दिसतायत, पाण्याच्या फवाऱ्याचे लहान लहान थेंब दिसतात. इथं तुम्हाला आता क्लिअर दिसायला लागेल, पहा इथे तुम्हाला आता क्लिअर दिसायला. एक व्यक्ती काय शेतामध्ये औषध फवारणी करतो, त्याला त्याच्या औषधाचे फवारे असे बाहेर पडतात. तुम्ही जर पाहिलं तर हे फवारे अगदी बारीक असतात आणि हे जे फवारे बारीक असतात त्याचे थेंब जे आहेत अगदी बारीक असतात. आणि हे जे थेंब अशा लहान मोठे करून पाहिले अशा प्रकारचे दिसतो आपल्याला, अशा प्रकारचे आपल्याला हे थेंब दिसतात. आणि हे सूक्ष्म पाण्याचे कण आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे याचा अर्थ हा पाण्याचा फवारा जो आहे पहिल्या चित्रामध्ये आणि दुसऱ्या चित्रामध्ये, हा फवारा म्हणजे सूक्ष्म कणांचाच बनलेला असतो आणि तो बाहेर फेकला जातो त्या प्रेशरमुळे. त्यामुळे ते सूक्ष्म कणाच्या रूपाने बाहेर पडतो आणि त्याचा अर्थ पाणी जे आहे ते सूक्ष्म कणापासून बनलेले आहे. पण ते पाण्याचे सूक्ष्म कण हे आपल्याला कण दिसतात, पण हे आपल्याला दिसणारे कण प्रत्यक्ष मात्र पाण्याचे कण दिसत नाही, अतिशय सूक्ष्म असतात. आता हे जे सूक्ष्म कण आहेत ते कशा प्रकारचे असतात त्याच्या संबंधी आपण माहिती पाहूया. त्यापूर्वी आपण निसर्गात आढळणारे काही मूलद्रव्य आहेत, काही शुद्ध स्वरूपात असतात. शुद्ध स्वरूपात म्हणजे काय बरं, त्यांच्यामध्ये फक्त एकच घटक असतो, अनेक घटक नसतात, फक्त एकच घटक आपण पाहायला मिळतो. आणि असा एकच घटक असलेल्या द्रव्याला वैज्ञानिक परिभाषेमध्ये पदार्थ, त्यालाच इंग्लिशमध्ये सबस्टन्स असे म्हणतात. कशाला, ज्यामध्ये काही मूलद्रव्य आहे ज्याच्यामध्ये एकच घटक असतो त्याला वैज्ञानिक परिभाषेत पदार्थ म्हणजे सबस्टन्स असं म्हणतात. उदाहरणार्थ सोने, उदाहरण आपण घेतलं तर सोने. आता हे जे सोने आहे हे सोन्याचं आपण जर लहान 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 कण करत गेलो, सोन्याचे लहान लहान कण करत गेलो तर त्याचा सगळ्यात लहानात लहान कण तो सोन्याच्याच गुणधर्मासारखा असतो, त्यामध्ये वेगळा घटक नसतो आणि एकच घटक त्यामध्ये असतो, त्यामध्ये दुसरा घटक नसतो. आणि हिरा, हिरा सुद्धा लहानात लहान कण गेलं तर त्याच्यामध्ये एकच घटक आपल्याला पाहायला मिळतो, म्हणून त्याला आपण म्हणायचं पदार्थ. आता आपण निसर्गात मूलद्रव्य किती आढळतात, तर निसर्गात एकूण 118 मूलद्रव्य आढळतात. किती मूलद्रव्य आढळतात? 118. त्यापैकी आपल्याला शास्त्रज्ञांनी निसर्गामध्ये 92 मूलद्रव्य शोधून काढलेले आहेत. म्हणजे निसर्गात आढळणारे मूलद्रव्य किती आहे? 92. आणि मानवाने तयार केलेले आहे 26 मूलद्रव्य. मानवाने किती मूलद्रव्य तयार केले आहे? 26 मूलद्रव्य तयार केलेले आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला एकूण 118 मूलद्रव्यापैकी निसर्गात आढळणारी 92 मूलद्रव्य आहेत आणि मानवाने तयार केलेली मूलद्रव्य किती आहेत? 26 आहेत. याप्रमाणे ही सगळी मूलद्रव्य आपल्याला कशी दिसतील बरं, त्याची आपण पुढे माहिती बघणार आहोत. तर निसर्गात आढळणारे मूलद्रव्य कोणकोणते आहेत? उदाहरणार्थ हायड्रोजन,
ऑक्सिजन, नाइट्रोजन, कार्बन, लोह, पारा, तांबे असे अनेक मूलद्रव्य आहेत, खूप मूलद्रव्य आहेत. आणि या सगळ्या मूलद्रव्यामध्ये ही काही मूलद्रव्य निसर्गात आढळतात, बाकी काय राहिलेली मूलद्रव्य आपल्याला मानवाने तयार केले आढळतात. मग ही मूलद्रव्य कशा प्रकारची असतात त्याची माहिती आपण बघूया. तर ज्या पदार्थाच्या रेणूमध्ये, रेणू म्हणजे काय त्यात बघणार आहोत, रेणूमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात त्या पदार्थांना मूलद्रव्य म्हणतात. काय म्हणतात? मूलद्रव्य. आणि मूलद्रव्याचे लहान, त्या रेणूमध्ये आणखी लहान कण आहेत, त्या मूलद्रव्याचे लहानात लहान कण आहे हे एकाच प्रकारच्या अणूचे बनलेले असतात. पदार्थामध्ये लहानात लहान कण असतो तो रेणूच असतो, आणि त्यामध्ये एकच प्रकारचे अणू असतात. आणि मूलद्रव्यामध्ये लहानात लहान कण असतो तो अणूच असतो, लक्षात ठेवा. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला या पदार्थ आणि मूलद्रव्याच्यातील फरक आपण पाहिलेला आहे. अणू आणि रेणू दोन्हीही अतिशय लहान आहेत, आपल्याला अणू किंवा रेणू दोन्हीही डोळ्याने दिसत नाही, परंतु कोट्यावधी अणू एकत्र आले त्याचे आकारमान मात्र डोळ्यांना दिसण्याइतपत असते. उदाहरणार्थ आपल्या सूर्यच्या टोकावरती आपण जर अणू बसवले तर लाखो अणू बसतील सूर्यच्या टोकावरती, आणि ते लाखो अणू बसले तरी सुद्धा आपल्याला दिसत नाही, तर ते कोट्यावधी त्यामध्ये अणू बसायला लागतात. तर काही अणू आपल्याला डोळ्याने दिसतील एकत्र आले तर, असे हे सूक्ष्म अणू आपल्याला पाहायला मिळतात. मग हे जे मूलद्रव्य आहे, हे मूलद्रव्य त्याची नावं कशी द्यायची बरं ते आपण पाहूया. तर अशा सूक्ष्म कणांना त्या ठिकाणी अणू असं नाव दिलेलं आहे. काय नाव दिलेलं आहे? अणू. आणि त्या नाव देणाऱ्या शास्त्रज्ञाचं नाव आहे डेमोक्रिट्स. काय नाव आहे? डेमोक्रिट्स. आणि काय नाव दिलं अणू बरं? तर ग्रीक भाषेमध्ये त्या लहान कणांना ऍटॉमस असं म्हणतात. काय म्हणतात? ऍटॉमस. ऍटॉमसचा अर्थ अविभाज्य. अविभाज्य म्हणजे काय बरं? अ म्हणजे नाही, विभाज्य म्हणजे विभाजन, ज्याचं विभाजनच करता येत नाही म्हणजे त्याचे तुकडेच करता येत नाही. सगळ्यात लहानात लहान लहानात लहान 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 जो कण आहे त्याचा पुन्हा पुन्हा तुकडे तुकडे करता येत नाही, अशा लहानात लहान कणांनाच ग्रीक भाषेमध्ये ऍटोमस असं म्हणतात. त्यावरून आपल्याला इंग्लिशमध्ये ऍटम हा शब्द आला. कोणता शब्द आला? ऍटम, ATOM असं इंग्लिशमध्ये म्हणतात. आणि त्यावरून मराठी शब्द आहे अणू. मराठी शब्द काय आहे? अणू. आणि अशा प्रकारे या नानातान कणाला डेमोक्रिट्स या महान शास्त्रज्ञाने अणू असं नाव दिलं. कशाल? आता आपण या ठिकाणी आणखी एक शास्त्रज्ञ आहे, त्यांचं नाव आहे जॉन डाल्टन. काय नाव त्यांचं? जॉन डाल्टन. जॉन डाल्टन यांनी पाहिजे, यांनी 1803 मध्ये अणू निर्माणही करता येत नाही किंवा अणूचे लहान लहान कण करता येत नाही म्हणजे पोरता येत नाही, अणू तो तोडता येत नाही असं अणू पुन्हा निर्माण करता येत नाही किंवा त्याचे तुकडे करता येत नाहीत असं त्यांनी सिद्ध करून दाखवलं, किंवा ते नष्ट सुद्धा करता येत नाहीत. बघा अणूचं वैशिष्ट्य, कोणतेही अणू नवीन निर्माण होत नाही किंवा त्याचे तुकडे करता येत नाहीत किंवा ते नष्ट करता येत नाहीत असं जॉन डाल्टनने सांगितलं. आणि आज जॉन डाल्टनने सांगितलं सिद्धांत असं म्हणतो आपण. सिद्धांत म्हणजे आपण सिद्ध करून दाखवलेला नियम, त्यांनी पुरावा पुऱ्यासह सिद्ध करून दाखवलं आणि असा त्यांनी सिद्धांत मांडलेला आहे. आणि असे जॉन डाल्टन आहेत, त्यांनी काय केलं बरं तर मूलद्रव्यांचे नावं पूर्ण लिहिण्याऐवजी, उदाहरणार्थ सोने किंवा ऑक्सिजन असं पूर्ण नाव लिहिण्याच्या ऐवजी त्यांनी विशिष्ट चिन्हांचा वापर केला. काय केला? त्यांनी विशिष्ट चिन्ह वापरली. उदाहरणार्थ आपण पाहूया, एक गोल काढला आणि त्यामध्ये मोठ्या अक्षरचा सी लिहिला, कॅपिटल सी, आणि त्याचं नाव दिलं तांबे. इंग्लिशमध्ये त्याला कॉपर म्हणतात आणि कॉपर म्हणून त्याला सी असं नाव दिलं गोल काढून. नंतर गोल काढला त्यामध्ये अधिक चिन्ह तयार केलं. कोणासाठी नाव चिन्ह दिलं? सल्फर साठी नाव चिन्ह दिलं.
त्यानंतर एक गोल काढला आणि मध्ये भरीव टिंब दिला आणि तो हायड्रोजन साठी चिन्ह दिलं. अशा प्रकारे तांब्यासाठी गोलामध्ये सी काढला आणि चिन्ह तयार केलं. सल्फर साठी त्यांनी चिन्ह तयार केलं, गोल काढला त्यामध्ये अधिक चिन्ह दाखवलं आणि हायड्रोजन मध्ये गोल काढून त्यामध्ये डॉट दिला टिंब. अशा प्रकारची काहीतरी चिन्ह तयार केली. आता काही चिन्ह जे आहेत ते कोणकोणती आहेत, कशी आहेत, थोडीशी आपण माहिती बघूया. बघा हायड्रोजन दाखवले मी आता, ओझोनचं चिन्ह बघा कसं आहे. कार्बन म्हणजे काळा कोळसा असतो ना, तसं तो त्यामध्ये कार्बन असतो म्हणून पूर्ण काळा गोल दाखवले आहे. ऑक्सिजन फक्त गोल. फॉस्फरस साठी असं चिन्ह दाखवलेलं आहे. सल्फर साठी आता पाहिलं आपण अधिक चिन्ह आणि अशी डिझाईन तयार केली असं तर गोलामध्ये मॅग्नेशियासाठी काढलेले आहे. लाईम चुना, चुन्यासाठी चिन्ह काढलेलं आहे. बघा वेगवेगळे चिन्ह असे काढले. सोडा, पोटॅश, स्ट्रॉन्थियम, बॅरिसियम, अशा प्रकारचे. आयर्न म्हणजे लोखंड, लोखंड आयर्नचा आय काढला आणि बोल ते बरे. झिंक म्हणजे जस्त, जस्तला झिंक असं म्हणतात आणि तो कॅपिटल झेड अक्षर दाखवतात. कॉपर तांबे म्हणतो आपण त्याला. आता पाहिलं सी अक्षर काढला तो. लेड, लेड म्हणजे शिसे, शिसे म्हणजे एल, लेड तसे तयार केला आहे. सिल्वर चांदी, चांदीसाठी एस काढलेलं आहे. गोल्ड सोने चकाटते ना म्हणून चिन्ह त्याने अशा प्रकारचं बनवलं. प्लॅटिना पीस अशी काढलेले आहे. मर्क्युरी म्हणजे पारा, पारा असं चिन्ह दाखवलेलं आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे यांनी अशी चिन्ह तयार केली. त्याला मुलद्रव्य जास्त माहीत नव्हते म्हणून ही चिन्ह करायला चालू शकते. पण जसजसा मुलद्रव्यांचा शोध लागत गेला किंवा नवीन नवीन निर्माण तयार होत गेली तर जसं मग चिन्हांचा त्या ठिकाणी उपयोग करणं थोडं अवघड होत गेलं आणि म्हणून त्या ठिकाणी नवीन प्रकारची चिन्ह करण्याऐवजी त्यांनी काय केलं, अक्षरांचा वापर केला. आणि बघा हे टेबल तयार केलेले आहेत. आता जवळजवळ आपली सगळी मुलद्रव्य जेवढी माहिती आहे या टेबलमध्ये अशा अक्षरांचा वापर करून लिहिलेली आहे. मग ही तुम्हाला नवी दहावीला आहे हे सर्व, नवी दहावी पुस्तक मिळालं की त्यातून पहा या प्रत्येकाचं चिन्ह आणि खाली नाव छोट्या अक्षरात दिलेलं आहे, त्याचं वजन किती असतं ते पण दिलेलं आहे. तुम्हाला आवड आहे म्हणून तुम्ही यामध्ये पुस्तक पहा, त्यामुळे तुम्हाला हे बघायला मिळेल आणि दहावीला नंतर तुम्हाला पुण्याची अभ्यास तो करायला मिळेल. अशा प्रकारे या ठिकाणी एका छोट्याशा टेबलमध्ये सगळी जोडी मुलद्रव्य आपल्याला माहिती आहे. त्या सगळ्या मुलद्रव्यांची नावं यात बसवलेली आहेत. अति विशिष्ट पद्धतीने बसवलेले आहेत आणि यालाच आपण पिरियॉडिक टेबल असं म्हणतो, मुलद्रव्यांचा पिरियॉडिक टेबल. आता हे नावं कशी दिली जातात बरं याची आपण या ठिकाणी माहिती पाहिलेली आहे. आता आपण उदाहरण पाहूया. बघा हे जे अणू आहेत त्या अणूपैकी ऑक्सिजन अणू आपल्याला हवेमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. पण ऑक्सिजन अणू जो आहे एकटा राहू शकत नाही त्याच्या गुणधर्मामुळे. मग काय करतो तो बरं, तर दोन ऑक्सिजन एकत्र येतात, दोन ऑक्सिजन एकत्र येतात आणि त्याच्यापासून जोड ऑक्सिजन तयार होतो आणि त्याला आपण ऑक्सिजनचा रेणू म्हणतो. आणि हा रेणू मात्र स्वतंत्र असतो, त्याचा असतं, त्यामुळे तो हवेमध्ये स्वतंत्रपणे राहू शकतो. म्हणजेच हवेमध्ये हा जो ऑक्सिजन घटक आहे तो रेणूच्या रूपात आपल्याला आढळतो. दोन ऑक्सिजनचा एकत्र बंध तयार होतात आणि त्यापासून रेणू तयार होतो. तो रेणू या ठिकाणी आपल्याला ऑक्सिजनच्या रेणूच्या रूपात आपल्याला हवेमध्ये पाहायला मिळतो. म्हणजे ऑक्सिजन वायू हा कधी एकटा एकटा अणूच्या रूपात आपल्याला मिळत नाही तर तो रेणूच्या रूपात मिळतो. अच्छा आलं. म्हणजे निसर्गात ऑक्सिजन वायू राहू शकत नाही आणि म्हणून ऑक्सिजनचे दोन अणू एकत्र जोडले जाऊन स्वतंत्र अस्तित्व असलेला ऑक्सिजनचा रेणू तयार होतो. अशा तुम्हाला माहित आहे ऑक्सिजनचा उपयोग काय असतो. आपल्याला सर्व सजीवांना जिवंत राहण्यासाठी प्राणवायू म्हणून त्याचा उपयोग आपण करतो, श्वसनासाठी उपयोग करतो. मग अशी हवेत आढळणारी मुलद्रव्ये कोणती कोणती आहेत बरं, काही उदाहरण आपण पाहूया. ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, हायड्रोजन आहे, आर्गॉन, ट्रिप्टॉन, झेनॉन असे काही हवेत आढळणारी मुलद्रव्ये आहेत. ते वायू रूपात आपण आढळतात आणि त्यांचे जे अणू आहे ते एकाच प्रकारचे असतात आणि म्हणून आपल्याला ते स्वतंत्र काही आपल्याला आढळत नाही तर ते जोडण एकत्र आपल्याला आढळतात. आता आपण पुढची माहिती बघूया. मुलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणूच्या गुणधर्मामुळे प्राप्त झाले असतात. अणूचा जसा गुणधर्म असेल तसा त्याचा गुणधर्म असतो.
त्यामध्ये अजिबात बदल होत नाही आणि प्रत्येक मुलऱ्याचे अणु मात्र एक सारखे नसतात. प्रत्येकाच्या मुलऱ्याच्या अणुचे गुणधर्म वेगवेगळे असतात आणि भिन्न मुलऱ्याचे अणु मात्र भिन्नच असतात, त्याचे गुणधर्म सुद्धा भिन्न असतात. अशा प्रकारे या ठिकाणी आपणाला या अणुसंबंधी माहिती सांगता येईल. बघा या ठिकाणी मुलऱ्याची संज्ञा कशी लिहायची हे एका महान शास्त्रज्ञाने सांगितलेले आहे. मुलऱ्याच्या संक्षिप्त नावाला त्यांची संज्ञा असं म्हणतात. संक्षिप्त नाव म्हणजे काय बरं तुम्हाला माहितीये? मुलांना सांगा बघू, डॉक्टर हा शब्द लिहायचा या डॉटमध्ये काय लिहितो बरं सांगू शकाल? डॉक्टर. कोण सांगेल? डॉक्टर या शब्दासाठी शॉर्ट मध्ये आपण काय लिहितो? सर, डी डी आर. करेक्ट. डी कॅपिटल काढतात आणि आर स्मॉल काढतात, बरोबर ना? डी आर. टीचर साठी काय करतात माहितीये? टीचर टी आर. टी आर हा, टी कॅपिटल काढतात आणि आर स्मॉल काढतात. हेडमास्टर म्हणजे आपले मुख्याध्यापक, यांच्यासाठी कोणता शब्द असतो माहितीये? हेडमास्टर. हेड साठी एच हेड आणि मास्टर साठी एम एच टी आर एम येतो. एच एम एच फुल स्टॉप एम म्हणजे एच पूर्ण विराम द्यायचा आणि एम पूर्ण विराम द्यायचा. नंतर एअर कंडिशन, कोण सांगेल एअर कंडिशन? सर, एअर कंडिशनर. ई आर ए सी. करेक्ट. ए सी. एअर चा ए आर, ए आय आर, एअर चा ए आणि कंडिशन चा सी एन चालू होतो. सी ए सी पण शॉर्ट मध्ये काय म्हणतो? ए सी. अशी काही शॉर्ट मध्ये आपण शब्द संक्षिप्त रूपात नाव वापरतो. तर आता या प्रत्येक 100 मुलऱ्यांची नावं लक्षात ठेवणं अवघड होतं आणि ते लिहिताना सुद्धा आपल्याला वेळ लागतो, म्हणून त्याचे काही लहान लहान संक्षिप्त रूपात नावं तयार केलेले आहेत. आणि हे तयार करण्याचं सर्वात प्रथम बर्जिलियस आपला फोटो, बर्जिलियस या महान शास्त्रज्ञाला जातो. त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. त्यांची नावं संक्षिप्त रूपात कशी लिहायची खूप अडचणी सुरुवातीला होत्या, पण त्यांनी पद्धत शोधून काढली आणि अशा प्रकारे संक्षिप्त नाव लिहिलं तर त्याला आपण त्याला संज्ञा असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? संज्ञा. म्हणजे कसलं नाव आहे? कोणतं? ए डी व्ही. ए अडवान्स. ए डी व्ही अडवान्स असं म्हणतो आपण. ए कॅपिटल, बी स्मॉल आणि व्ही स्मॉल अडवान्स म्हणतो आपण त्याला. ओके, तुला कुठे बघा मिळलं वापरलं? हा अडवान्स. ओके. सी एम. सी एम म्हणजे काय बरं? सी एम. पी एम सुद्धा. हा सॉरी, ऍडव्होकेट म्हणतो आपण. एडीबी म्हणजे काय? ऍडव्होकेट. ऍडव्होकेट म्हणजे काय बरं? वकील, बरोबर ना? वकील. आणि सीएम. सीएम काय? हा सीएम आपण मुख्यमंत्र्यांना म्हणतो ना, सीएम आले. मुख्यमंत्री. मुख्यमंत्री. आणि पीएम सुद्धा म्हणतो आपण. पीएम म्हणजे पंतप्रधान, प्राईम मिनिस्टर. पंतप्रधान, प्राईम मिनिस्टर, बरोबर ना? अशा प्रकारच्या ठिकाणी आपल्याला काही नाव आपल्याला पाहायला मिळालेली आहेत आणि अशी संक्षिप्त नावं मुलऱ्यांची या ठिकाणी दिली जातात. आणि त्यांनी त्या ठिकाणी ज्यांनी सुरुवात केली संक्षिप्त नाव देण्याची, त्या शास्त्राचं नाव आहे बर्जिलियस. काय नाव आहे? बर्जिलियस. आता सर्वसाधारणपणे प्रत्येक मुलऱ्यांची संज्ञा इंग्रजी मुळाक्षराचा वापर करून दर्शवली जाते. आता इंग्रजी मुळाक्षरांचा वापर करतात. दुसऱ्या ग्रीक शब्दाचा काही मुलऱ्यासाठी वापर केलेला आहे, पण इथं आपण अगोदर इंग्रजी जे शब्द आहे त्या मुलऱ्याला इंग्रजी शब्द आहे त्याच्यावरून या ठिकाणी कशा प्रकारे नाव दिलं जातं त्याचं आपण उदाहरण बघूया. चला आता उदाहरणार्थ बघा, या ठिकाणी नाव आहे मूलद्रव्य. पहिला कोणतं मुलद्रव्य आहे बरं? हायड्रोजन. कोणतं मुलद्रव्य आहे? हायड्रोजन. त्या हायड्रोजनचा पहिला अक्षर एच म्हणून संज्ञा त्याचे आहे एच. अगदी लक्षात येण्यासारखं आहे, मी लक्षात ठेवायचं आहे कारण तुम्हाला पुढे खूप उपयोगी आहे. हायड्रोजनसाठी कोणतं वापरलं होतं? एच, कारण पहिला अक्षर एच आहे. दुसरा मूलद्रव्य आहे बोरॉन. बोरॉनचा बी
पहिला अक्षर कोणता आहे बी, म्हणून बोरॉन असं शब्दाला बी साधे वापरतात. कार्बन मूलद्रव्यासाठी पहिलं अक्षर आहे सी, म्हणून त्याचा नाव आहे सी. कार्बन संज्ञा काय त्याची? सी. नायट्रोजन, नायट्रोजनचं पहिलं अक्षर आहे एन, म्हणून त्याची संज्ञा आहे एन. ऑक्सिजन साठी पहिलं अक्षर आहे ओ, म्हणून त्याची संज्ञा आहे ओ. फ्लोरॉन सॉरी फ्लोरिन, फ्लोरिन साठी पहिलं अक्षर आहे एफ, त्याची संज्ञा आहे. पुढचा संज्ञा मूलद्रव्य आहे फॉस्फरस, काय नाव आहे त्याचं? फॉस्फरस, म्हणून त्याचं पहिलं अक्षर पी, म्हणून संज्ञा आहे पी. सल्फर, या सल्फरची पहिलं अक्षर आहे एस, म्हणून त्याचं संज्ञा आहे एस. आणि पोटॅशियम, आता हे महत्वाचं लक्षात ठेवा, पोटॅशियमचं पी पाहिजे होतं पण इथे पी दिलेलं आहे अगोदर इथं, बरोबर ना, म्हणून लॅटिन नावानुसार याचं नाव लॅटिन नाव त्याचं पोटॅशियमचा के ने सुरू होत, म्हणून के ही संज्ञा दिलेली आहे. लक्षात म्हणजे काही अक्षर इंग्रजी नावाप्रमाणे आहेत, काही अक्षर लॅटिन नावाप्रमाणे दिलेले आहेत. आता या ठिकाणी अशा प्रकारे दोन मूलद्रव्याची नावं देताना कधी कधी पहिलं अक्षर सेम येत, इंग्रजी नावाप्रमाणे आपण द्यायला गेलो तर पहिलं अक्षर सेम येत. मग आता काय करायचं, समान अक्षर असतील तर कार्बनला पण तेच नाव द्यायचं आणि दुसरं कॉपरला पण सी ने येतं, मग दोन्हीला समान द्यायचं कसं? मग त्याच्यासाठी त्यांनी काय काय केलं, जर अशी समान पहिलं अक्षर आलं तर दोनच्या अधिक मूलद्रव्याच्या नावाने पहिले समान अक्षर असेल तर संज्ञा लिहिण्यासाठी अक्षरांचा जोडीचा वापर करतात. दोन अक्षर घेतात, पहिलं अक्षर आणि त्या शब्दामधलं दुसरं अक्षर, हे अक्षर घेतात. तर पाहूया बरं उदाहरण काही, बघा बघा इथे हेलियम, हेलियमचं अक्षर पहिले एच घेतलं असतं आपण तर हायड्रोजन झाला असता, पण इथं हायड्रोजन आपण एच दिलेलं आहे म्हणून हेलियम साठी त्यांनी पहिलं अक्षर एच आणि त्याच्यासोबत पुढचं अक्षर ई घेतलं आणि एच ई संज्ञा तयार केली. पुढचं लिथियम, लिथियम एल आणि पुढे अक्षर घेतलं आय, लिथियम. बेरिलियम, बेरिलियम बोरॉन साठी सुद्धा तो शब्द आहे बी, म्हणून त्यांनी तसं होणे म्हणून काय केलं बी आणि पुढचं अक्षर ई घेतलं. नियॉन, नियॉन मध्ये नायट्रोजन आपण एन वापरतो, मग आता काय करायचं, मग त्यांनी पुढचं अक्षर घेतलं ई आणि एन ई संज्ञा बनवली. सल्फर साठी एस वापरतो म्हणून सोडियम मध्ये मात्र सल्फर न घेता त्याचे लॅटिन नाव आहे त्याच्यातील एन ए घेतलं अक्षर. मॅग्नेशियम मध्ये एम जी, एम आणि त्यात जास्त जोर देणारा अक्षर जी आहे म्हणून त्यावर जी अक्षर घेतला आणि एम जी संज्ञा तयार केली. अल्युमिनियम साठी ए एल ही संज्ञा घेतली. सिलिकॉन, सिलिकॉन मध्ये एस आणि आय ही संज्ञा घेतली. क्लोरीन, त्यामध्ये सी आणि एल ही दोन अक्षर घेऊन संज्ञा तयार केली. जर सर सी घेतलं असतं तर कार्बन झालं असतं ना? सी घेतलं असतं कार्बन झालं असतं, बरोबर, म्हणून त्यांनी दुसरं अक्षर पुढचं घेतलं एल. आर्गॉन साठी ए आणि आर दोन अक्षर घेऊन संज्ञा तयार केली. आणि कॅल्शियम आहे तर सी ने सुरू होणार अक्षर आहे, कार्बन कॅल्शियम, बरोबर की नाही, क्लोरीन, म्हणून त्यांनी पुढचं अक्षर घेतलं कॉपर. करेक्ट, अगदी बरोबर. असे समान अक्षर असतील तर पुढच्या स्पेलिंग मधलं त्या शब्दाच्या स्पेलिंग मधलं पुढचं अक्षर घेऊन दोन अक्षर तयार दिली आणि त्यामध्ये संज्ञा तयार केली. लक्षात, अशा प्रकारे या सगळ्या आपल्याला जेवढी मूलद्रव्य माहित आहे त्या सगळ्याच्या संज्ञा तयार केलेल्या आहेत. आपण आता यापूर्वीच्या स्लाइड मध्ये पाहिलं होतं पिरियडिक टेबल मध्ये जेवढी आपल्याला सगळी मूलद्रव्य माहिती आहे त्या सगळ्यांच्या संज्ञा तयार केलेल्या आहेत. तुम्ही पुढच्या पुस्तक असेल किंवा ऑनलाईन तुम्ही मोबाईल मध्ये तुम्ही टाकलं पिरियडिक टेबल की तुम्हाला तिथे फोटो येईल आणि इमेज येईल, तुम्ही ती पाहू शकता. अशा प्रकारे या ठिकाणी प्रत्येक मूलद्रव्याच्या वेगळ्या संज्ञा बनवलेल्या आहेत. काही संज्ञा इंग्रजी नावाप्रमाणे बनवलेल्या आहेत, काही संज्ञा लॅटिन नावाप्रमाणे बनवलेल्या आहेत. लक्षात आलं? आणि अशा प्रकारच्या या ठिकाणी या संज्ञा बनवताना एक मात्र
एका शास्त्रज्ञाचा गौरव करण्यासाठी त्याचा गौरव होण्यासाठी त्याच्या नावावरूनच त्याला संज्ञा दिलेली आहे. काय केलं बरं, उल्फ्रॅम नावाचा एक शास्त्रज्ञ होता आणि त्याने उल्फ्रॅम WOLFRRAM या शास्त्रज्ञाने काय केलं, तर टंगस्टन नावाचा धातू शोधून तयार केला, शोधून काढला. कोणता धातू? टंगस्टन. मग हा टंगस्टन जो आहे तो आपल्या विद्युत दिव्यामध्ये बल्ब मध्ये स्प्रिंगच्या सारखी दिसणारी तार असते, अगदी बारीक असते आणि ही लांबलचक तार छोट्या जागेत बसून तिथं बल्ब पेटण्यासाठी उपयोग करतात. आणि असा हे टंगस्टन नावाचा धातू जो आहे तयार या शास्त्रज्ञाने केला, म्हणून त्याचा गौरव करण्यासाठी, त्या शास्त्रज्ञांचा गौरव करण्यासाठी उल्फ्रॅम या शब्दावरून WC ही संज्ञा दिली. काय नाव दिली? WC. टंगस्टनला संज्ञा कोणती आहे? WC. याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला या टंगस्टन या धातूची संज्ञा आपल्याला तयार केलेली आढळते. कारण सॉरी WC नाही, W संज्ञा दिलेली आहे. कोणती संज्ञा तयार केली? W. C नाही इथं. म्हणजे या ठिकाणी W संज्ञा तयार केली आणि ती टंगस्टन साठी वापरला जाते. पुढे आपण काही धातू आहे त्यापैकी चांदी पाहिला, तर चांदी संज्ञा AG. AG का बरं दिलं? तर लॅटिन नाव त्याचं आहे अर्जेंटम. काय नाव आहे? अर्जेंटम. आणि म्हणून AG संज्ञा दिली. सोन्यासाठी AU ही संज्ञा दिली. का बरं? तर लॅटिन भाषेमध्ये त्यांना ऑरम असं म्हणतात. काय म्हणतात? ऑरम. म्हणून AU ही संज्ञा दिली. म्हणजे चांदी आणि सोन्याची संज्ञा, चांदीसाठी AG आणि सोन्यासाठी AU ही संज्ञा त्यांच्या लॅटिन नावावरून दिलेली आहे. याप्रमाणे मूलद्रव्यांच्या संज्ञा आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आढळतात. आता आपण थोडं पुढे जाऊया. इथं बस सगळ्यांना कळालं का? आता आपण मूलद्रव्यांचे प्रकार कोणकोणते असं बघूया. आपण मूलद्रव्यांचे तीन प्रकार पडतात. त्यापैकी पहिला प्रकार आहे धातू, म्हणतात. दुसरा प्रकार आहे अधातू, त्याला नॉन मेटल असं म्हणतात. त्याचे गट वर्गीकरण पाडतोय आपण. आणि तिसरा प्रकार आहे धातू सदृश, म्हणजे आपण तीन गटामध्ये ते मूलद्रव्याचं वर्गीकरण करू शकतो. काही मूलद्रव्य धातुरूप असतात, काही मूलद्रव्य अधातुरूप असतात आणि काही धातू सदृश. मला प्रत्येकाला माहिती पाहूया. धातू म्हणजे काय बरं? धातू कशाला म्हणायचं? तर आपण आता जी गुणधर्म पाहणार आहोत त्या अशा वस्तूंना धातू म्हणणार आहोत. उदाहरणार्थ सोने घेतलं आपण, चांदी, लोखंड, पोलाद, चांदी, अगदी बरोबर, कॉपर, तार आहे ना ही, आणि आपल्या घरामध्ये वापरलेली भांडी, भांडी असतील, पितळीची भांडी असतात, तांब्याची भांडी असतात, किंवा काही आपल्याला साहित्य वापरतो ते सगळे कसे असतात? धातूची बनवलेली असतात. बरोबर की नाही? आणि अशी जी धातू आहे त्या धातूचे गुणधर्म कोणते असतात? मग कोणाला धातू म्हणायचं बरं? तर ज्या मूलद्रव्यामध्ये वर्धनीयता असेल. आता वर्धनीयता म्हणजे काय बरं? तर ज्याचा ठोकून पत्रा तयार करता येतो त्याला म्हणायचं वर्धनीयता. म्हणजे ठोकून आपण सगळे गोल गोळा असेल लोखंडाचा, त्याला आपण ठोकून आपण जर पत्रा तयार झाला तर त्याच्यामध्ये वर्धनीयता गुणधर्म आहे असं आपण म्हणतो. ते तुम्हाला आहे पुढच्या वर्गामध्ये. आणखी पूर्ण तन्यता म्हणजे ताणून तार तयार करता येते. आपण जे तार वापरतो ना, वायरमध्ये तार असते बघा, तांब्याची बारीक तार. मग तन्यता हा जो गुणधर्म आहे त्यामध्ये ज्याच्यामध्ये जास्त तन्यता तेवढी बारीक तार तयार करता येते. म्हणजे सोने जे आहे त्या सोन्याची तार ओढून खेचून काढतात बारीक छिद्रातून आणि त्यापासून तार बनवतात. का त्याच्यामध्ये तन्यता गुणधर्म जास्त असतो. विद्युत वाहकता, ज्या धातूमधून ज्याच्यामधून एका टोकावरून दुसरीकडे विद्युत वाहून जाऊ शकते त्याला म्हणायचं विद्युत वाहकता गुणधर्म आहे. म्हणजे विद्युत वाहकता गुणधर्मामुळं विद्युत त्या मूलद्रव्यातून धातूतून वाहून जाऊ शकतो. अशा प्रकारचे या ठिकाणी विद्युत वाहकता गुणधर्म सांगता येईल. उदाहरणार्थ तांब्याची तार, अॅल्युमिनियमची तार, यातून विद्युत वाहून जाऊ शकते.
नंतर लोखंडाची सळई घेतली, एका टोकाला गरम केलं, दुसऱ्या बाजूला गरम होत जात, बरोबर की नाही? म्हणजे त्याच्यामध्ये उष्णता वाहकता, उष्णता वाहून नेण्याची क्षमता या धातूमध्ये असते. पुढचा गुणधर्म आहे तो म्हणजेच घनता. प्रत्येक धातूमध्ये घनता आपल्याला पाहायला मिळते, प्रत्येकाची घनता वेगवेगळी असते. प्रत्येक धातू मध्ये चकाकी असते, काय असते? चकाकी. आणि आपण त्याला थोडासा टिचकी दिली किंवा दुसऱ्या वस्तूने त्याला ठोकलं किंवा मारलं तर त्याला नाद तयार होतो. उदाहरणार्थ आपली मंदिरामध्ये घंटा असते ना, शाळेतली घंटा, हे सुद्धा काय आहे? नाद तयार होतो, घुमण्याचा आवाज येतो असं असा, त्याला नाद मयता म्हणतो आपण. असे गुण आपल्याला आढळतात. त्यानंतर पुढचा आहे अधातू. अधातू म्हणजे काय बरं? अधातू म्हणजे ज्याच्यामध्ये धातूचे गुणधर्म आढळतच नाही त्याला म्हणायचं अधातू. उदाहरणार्थ माती, गंधक, फॉस्फरस, गंधक, सल्फर, ब्रोमिन, क्लोरिन, असे सगळे गुणधर्म आहेत. या सगळ्यांना काय म्हणायचं? अधातू म्हणायचं. काय म्हणायचं? अधातू. आणि धातू सदृश्य म्हणजे काय बरं? ते आपण बघणार आहोत. धातू सदृश्य म्हणजे जी मूलद्रव्य काही प्रमाणात धातूचे तसेच अधातूचे गुणधर्म दर्शवतात. दोन्ही गुणधर्म असतात, धातूचे गुणधर्म असतात आणि अधातूचे गुणधर्म असतात, त्याला म्हणायचं धातू सदृश्य. त्यात मेटलॉइड असं म्हटलं तर, उदाहरणार्थ आर्सेनिक, सिलिकॉन, सेलेनियम, असे वेगळ्या प्रकारचे ही मूलद्रव्य आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याला आपण धातू सदृश होतो, त्यांच्यामध्ये दोन्हीचे गुणधर्म आढळतात. पुढे संमिश्र म्हणजे काय बरं? तर काही धातू असतात ते शुद्ध स्वरूपात वापरताना अडचण येतात, वापरू शकत नाही. उदाहरणार्थ शुद्ध लोखंड असेल तर ते हवेत गंजतं आणि खराब होतं, त्याचा वापर करता येत नाही. किंवा सोने असेल, शुद्ध सोनं असेल तर अतिशय मऊ असतं, ते लगेच वाटतं, त्यामुळे त्याच्यापासून दागिने बनवता येत नाहीत. म्हणून त्याच्यामध्ये थोडस दुसरे धातू मिसळले जातात. आणि असे धातू मिसळले जातात त्यांनाच मिसळल्यानंतर जे एकजीव मिश्रण तयार होतं त्याला संमिश्र म्हणायचं, अलॉय. म्हणजे काय होतं? त्याला अलॉय. धातूमध्ये एक किंवा अधिक मूलद्रव्य मिसळून मूळ धातूचे गुणधर्म बदलता येतात, त्या धातूच्या मिश्रणाला संमिश्र असं म्हणायचं. मग हे संमिश्रच उदाहरण जर पाहायचं म्हटलं तर उदाहरणार्थ पितळ. पितळ तयार कसं करतात बरं? तांबे, सॉरी, तांबे आणि जस्त, इथं जस्त पाहिजे, तांबे आणि जस्त यांचं एकत्र मिश्रण करून पितळ तयार केलं जात. पोलाद, लोखंड आणि कार्बन यांच्या एकत्र मिश्रणापासून पोलाद तयार केलं जात. तुम्हाला माहिती आहे सोने 22 कॅरेट सोनं दागिने बनवतात, शुद्ध सोन्याचं बनवत नाहीत कारण ते मऊ असतं. म्हणून त्यामध्ये थोडस तांबे, झिंक यासारखे धातू त्यात मिसळतात आणि 22 कॅरेट सोन्याच्या रूपात आपला ते दागिने बनवता येतात. आता आपण आणखी उदाहरण पाहायचं म्हटलं तर पितळ, पोलाद, 22 कॅरेट सोनं हे आपण या ठिकाणी पाहिले. इथं सगळ्यांना समजलं का? आता आपण मला सांगा बघू. हा, आता हे उदाहरण आपण सगळी माहिती पाहिल्यानंतर आपल्याला हे वाक्य जे आहे चूक आहे की बरोबर आहे ते मला सांगायचं आहे. पहिलं कोण वाचून सांगेल बरं? सर मी वाचू आस्था. पहिला प्रश्न, 118 मूलद्रव्ये निसर्गात सापडतात. चूक आहे की बरोबर? 118 मूलद्रव्ये निसर्गात सापडतात. चूक आहे सर, कारण निसर्गामध्ये 92 मूलद्रव्ये सापडतात. अगदी बरोबर, 92 म्हणजे 92 मूलद्रव्य निसर्गात आढळतात. पण इथं आपल्याला 118 म्हटले त्याचा अर्थ हे चूक आहे. त्यानंतर दुसरं, फॉस्फरस हा अधातू आहे. सांगा बघू. बरोबर, फॉस्फरस हा अगदी बरोबर, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आता तिसरं सांगा, नायट्रोजनची संज्ञा एन आहे. बरोबर, बरोबर आहे, अगदी बरोबर. आणि हा, आणि दागिने बनवताना शुद्ध सोने वापरतात. हे वाक्य चूक आहे की बरोबर आहे?
बरोबर बरोबर मी आता सांगितलं शुद्ध सोनापर्यंत दिंबव असतं ते त्यामुळे वापरताना अडचण येतात बरोबर की नाही म्हणून त्याच्यामध्ये दुसरा धातू थोडासा मिसळला जातो त्यामुळे त्याला कडकपणा येतो म्हणजेच हे शुद्ध सोन्याचा तुला दागिने बरोबर येत नाहीत म्हणून चूक आहे बरोबर ना म्हणजे शुद्ध सोन्याचे दागिने आपल्या वापरता येत नाही ते मऊ असतात नरम असत म्हणून हे वाक्य चूक होईल समजलं आणि याप्रमाण या ठिकाणी आपण ही सगळी माहिती पाहिलेली आहे यामध्ये तुम्ही एकदा पुन्हा एकदा वाचन करा तुम्हाला नक्कीच हा भाग चांगला समजेल सगळ्या समजलं काय अडचण असेल तर पुढच्या तासाला मला विचारा पुढच्या तासाला विचारा आपण पुन्हा एकदा त्याची रिव्हिजन करू आणि पुढचा भाग आपण पुढच्या तासाला घेऊ.